तर एका नंबर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा परिषद भरतीमध्ये जे क्वेश्चन्स आले होते जी केचे ते सर्वच कव्हर करणार असल्याकारणास तो सर्वांनी ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे पंधरा हजारपेक्षा जास्त एम पी सी लेवलच्या जी के क्वेश्चन्स ई बुक तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो के के ते ई बुकचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या ईबुकला नक्कीच घ्यायचं आहे ईबुकच्या बाहेरचं आपल्याला एकही जी के क्वेश्चन जिल्हा परिषद मध्ये येणार नाही शंभर टक्के खात्री देतो आणि या सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला पाहूया प्रश्न असा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती असते कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पासष्ट वर्षाचे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय असते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्पांची एकूण संख्या किती स्थित आहे कशाची व्याघ्र प्रकल्पांची एकूण संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक तीन वगैरे आहे सहा एवढी महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्पांची एकूण संख्या स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व दिशेला खालीलपैकी कोणते राज्य स्थित आहे कसे दाक्षिण पूर्व दिशेला स्थित असलेले राज्य आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक चार उगे राहील कर्नाटकीय राज्य महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व दिशेला स्थित असलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया महर्षी करबे यांनी विधवा महिला आश्रमाची जी स्थापना आहे कोणत्या ठिकाणी केलेली होती ते सांगायचं आहे महर्षी करबे यांनी विधवा महिला आश्रमाची स्थापना कोठे केली होती ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन उगी राहील पुण्यातील हिंगणे या ठिकाणी महिलांसाठी विधवा महिलांसाठी जे आहे आश्रमाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया चौदार तळी सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी किंवा कधी केला होता ते सांगायचं आहे कोणता चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार युगी राहील वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या वर्षी या दिवशी चौदार तळी सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया भारत पाकिस्तान यांमधील सिमला करार कोणत्या वर्षी झालेला होता भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करार कधी झालेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाकिस्तानचे जे पंतप्रधान होते अली भूत होते आणि आपल्या भारताचे जे पंतप्रधान होते ते इंदिरा गांधी होत्या तर या ठिकाणी पाहून घेऊया की जे उत्तर आहे याचं काय आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील विद्यार्थ्यांना दोन जुलै एकोणीसशे बहात्तर या वर्षी या दिवशी भारत पाकिस्तानमध्ये सिमला करार झालेला होता पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रात लोह खनिजांचा साठा कोणत्या जिल्ह्यात आढळतो ते सांगायचं आहे लोह खनिजाचा साठा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार उगीर राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचा जो साठा आहे विपुल प्रमाणात आहे पुढचा प्रश्न पाहूया ई बी आय म्हणजेच सेबीचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे सेबीचे मुख्यालय आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या शहरात येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन राहील भारतातील किंवा महाराष्ट्रातील आपल्या मुंबई शहरामध्ये सेबीचे मुख्यालय स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया बेस्ट स्टुडंट सिटी अवॉर्ड दोन हजार तेवीस कोणत्या शहराला मिळालेला आहे बेस्ट स्टुडंट सिटी अवॉर्ड दोन हजार तेवीस कोणत्या शहराला मिळाला आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे मुंबई शहराला बेस्ट स्टु स्टुडंट सिटी अवॉर्ड दोन हजार तेवीस देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया एन डी पीमधील एनचा अर्थ काय आहे ते सांगायचं आहे एन डी पीमधील या ठिकाणी एनचा अर्थ काय होतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील नेट असा जो आहे विद्यथो एन डी पीमधील या ठिकाणी यांचा नेट असा अर्थ होत असतो पुढचा प्रश्न पाहूया सित्रफाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागलेला आहे सित्रफाच्या दृष्टीने सांगायचं आहे की महाराष्ट्राचा भारतामध्ये कोणता क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक तीन किती राहील तिसरा क्रमांक क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतात आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये कृषी गणना तर एकूण किती वर्षांनी केली जात असते हा प्रश्न विद्यार्थ्यांना परवाच्या दिवशी देखील आलेला होता जिल्हा परिषद भरतीमध्ये आणि आजही आलेला आहे कृषी गणना जी आहे दर किती वर्षांनी केली जाते ऑप्शन क्रमांक दोन इकडे असेल तर पाच वर्षांनी या ठिकाणी भारतामध्ये कृषीगणना केली जात असते पुढचा प्रश्न पाहूया मोरना धरण अकोला तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हा विद्यार्थ्यांनो जो प्रश्न आहे जिल्ह्यावर आधारित आहे म्हणजे हा जो प्रश्न आहे हे त्यांच्यासाठीच आलेला है, आहे ज्यांनी जे आहे अकोला जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला होता तर प्रश्न असा आहे मोरणा धरण अकोला जिल्ह्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येते तर विद्यार्थ्यांना आप ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहील पतूर या तालु, तालुक्या तालुक्यामध्ये जे आहे मोरणा धरण स्थित आहे नगर परिषदेची सर्वात कमीत कमी जी समज संख्या आहे किती असते ते सांगायचं आहे नगर परिषदेची कमीत कमी सभास संख्या कशी असू शकते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील सतरा ही कमीत कमी नगर परिषदेची सभासद संख्या असू शकते पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार तेवीस या वर्षाचा दादासाहेब फाळके हा जो पुरस्कार आहे कोणास प्राप्त झालेला आहे कोणत्या वर्षीचा सा? साल दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चार योग्य राहील वहिदा रहमान यांना साल दो हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच विद्यार्थ्यांना रजनीकांत यांना जो आहे दोन हजार एकवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच विद्यार्थ्यानं अमिताभ बच्चन यांचे जर पाहिले तर यांना दोन हजार अठरा या वर्षी मिळालेला आहे तसेच शशी कपूर यांचे जर पाहिले विद्यार्थ्यांनो तर यांना दोन हजार पंधरामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया फोनपे या कंपनीने आपल्या ॲपमध्ये नुकताच कोणता फीचर ॲड केलेला आहे पेमेंट कंपनी आहे फोनपे यांनी आपल्या ॲपमध्ये नुकताच कोणता फीचर ॲड केला आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन योग्य आहे इन्कम टॅक्स पेमेंट हा जो फीचर आहे फोनपे कंपनीने नुकताच ॲड केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झाली आहे तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक एक राहील एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट या वर्षी या दिवशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील स्थापना झालेली आहे पुढच्यापासून प्रश्न पाहूया भारतामध्ये पंचायत राज विभागाची स्थापना सर्वप्रथम कोठे झालेली होती पंचायत राज विभागाची स्थापना सर्वप्रथम कोठे झालेली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांोशे एकोणसाठमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालावधीमध्ये पंचायत राज विभागाची स्थापना झालेली होती महाराष्ट्रातील जी आय टॅग मिळालेली आजरा घनसाळ ही कोणत्या पिकाची जात आहे ते सांगायचं आहे जी आय टॅग मिळालेली आजरा ही आजरा घनसाळ ही कोणत्या पिकाची जात आहे ऑप्शन क्रमांक तीन एक राहील तांदूळ पिकाची महाराष्ट्रातील जी आय टॅग मिळालेली आजरा घनसाळ ही एक जात आहे पुढच्यापासून पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांचा समावेश आहे कोणत्या भागात सर्वात जास्त जिल्हे येतात ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक चार वगैरे आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांचा समावेश आहे किती जिल्हे आहेत विद्यार्थ्यांनो आठ जिल्ह्यांचा समावेश आहे तर पाहूया पुढचा प्रश्न एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी कोणत्या वायसरायच्या काळामध्ये झालेली होती एकोणीसशे या वर्षी बंगालची जी फाळणी आहे कोणत्या वयसराच्या काळात झालेली होती ऑप्शन क्रमांक दोन ग्रह लॉर्ड कर्जन यांच्या काळामध्ये एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार ऋषभ देव ज्यांनाच आदिनाथ या नावाने ओळखले जात असते यांचा सर्वात उंच जो पुतळा आहे कोणत्या जिल्ह्यात येतो भारताच्या ते सांगायचं आहे जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार ऋषभदेव त्यांनाच आदिनाथ या नावानेही ओळखले जाते तर यांचा जो सर्वात उंच पुतळा आहे कोणत्या जिल्ह्यात येतो ऑप्शन क्रमांक चारगी राहील बडवानी जिल्हा मध्य प्रदेश या जिल्ह्यामध्ये जे राज्यामध्ये जे आहे ऋषभदेव यांचा सर्वात उंच पुतळा स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भारताची एकूण भूषिमा आपल्याला सांगायचं आहे किती किमीची आहे एकूण भूशिमा व्या या ठिकाणी विधारलेली आहे कोणाची आपल्या भारत या देशाची तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य राहील भारताची जी एकूण भूशिमा आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटरची आहे तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला तर वाटते की सर्वांनाच नक्कीच आवडेली आहे आणि कारणास्तवत्या या सुपर क्लासला सुरण्याच्यापूर्वी एक लाईक व चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि आपल्यासाठी जे ई बुक तयार केलेले आहे ईबुकचा लिंक इच्छुक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे तर मिळतो का आता स्पेशल आणि फ्री सुपर क्लास